नमस्कार मित्रांनो, मी गजानन विदाटे, मुक्काम पोस्ट धालीवाडी, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे। माझा हा ॲडवांटा 575 कंपनीचा टॅमॅटोचा प्लॉट आहे। हा प्लॉट माझा 38-40 टेम्परेचर आमच्या या ठिकाणी झाल्यामुळं प्लॉट संपूर्ण ट्रेसमध्ये झाला गेला होता, पाणी आकसण्याचं प्रमाण झालं होतं। मग मी बेनियाबरमध्ये इंटॅक हे औषध घेतलं आणि औषध घेतल्यानंतर माझी शेंड्यात चांगली फूट निघाली आणि शेंडा जसा वाढतोय तसाच वाढत राहिला शेंडा, झाडात पण चांगली ग्रोथ झाली। त्याचप्रमाणे मी त्याच कंपनीचे एजीफोर्ट आणि कॅलटेक हे पण औषध घेतलं, त्याच्यामुळे सुद्धा प्लॉट हिरवेगार प्रमाणात टिकून राहिला। 38-40 आज सुद्धा टेम्परेचर आमच्या या ठिकाणी आहे उन्हाळ्यात। आज एप्रिल महिन्याचा एंड आहे, उन्हाच्या प्रमाण वाढतच चाललेलं आहे। तुम्ही सुद्धा जर तुमच्या प्लॉट ट्रेसमध्ये गेला असेल तर इंटॅक आणि एजीफोर्ट आणि कॅलटेकचा हा सुद्धा स्प्रे घेऊ शकता। यातून तुम्हाला चांगला हिरवेगार प्रमाण आणि चांगला रिझल्ट भेटेल। मला जो रिझल्ट भेटलाय तो तुम्हाला सुद्धा भेटेल। धन्यवाद मित्रांनो।